जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात भीमसृष्टी आणि शिवसृष्टी स्मारकाचे काल उद्घाटन झाले। या ठिकाणी बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्याचबरोबर प्रफुल्ल लोढा यांनी पत्रकार परिषद घेत जामनेर शहरात झालेल्या शिवसृष्टी आणि भीमसृष्टी स्मारकांच्या अनावरणासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया देत, शिवसृष्टी आणि भीमसृष्टी स्मारकांचा अनावरण कार्यक्रम हा प्रशासकीय होता की राजकीय असा प्रश्न त्यांनी जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना केलाय। याचा खुलासा मुख्याधिकारी यांनी लवकरच द्यावा असे देखील ते या पत्रकार परिषदेत म्हणाले। काल जो जामनेरला छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम झाला, हा शासकीय कार्यक्रम असताना सर्व हा एका पक्षाचा कार्यक्रम झाला व आलेले वक्ते देवेंद्र फडणवीस साहेब असो, छत्रपती शिवाजी उदयनराजे भोसले असो, गिरीशभाऊ महाजन असो, ज्या काही वक्त्याने भाषण केलं तर जनतेला अशी अपेक्षा होती की या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतील, बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सांगतील। परंतु यांनी यांचा इतिहास न सांगता यांचा इतिहास सांगितला की यांनी 30 वर्षात काय केलं, हे सर्व तालुक्यावास यांना माहिती आहे की यांनी तालुक्यात काय केलं, यांना निवडून द्या ह्या गोष्टीवर भर दिलं। अहो, यांनी बाबा ह्या जनतेला बाबासाहेब आंबेडकर कसे होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण का बरं उभारला या विषयावर यांनी जनतेला सांगायला पाहिजे होतं, सर्व जनता आमंत्रित करायला पाहिजे होती। तर खरं याला सामाजिक स्वरूप आलं असतं आणि ह्या महापुरुषांची जी खरी ही आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजाला घेऊन जायची, छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाला घेऊन जायची, ही जी बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची ती त्याला खरं रूप आलं असतं आणि तो कार्यक्रम यशस्वी झाला असता। परंतु हे जो कार्यक्रम झाला हा फक्त निवडून द्यायचं आणि याच्यावर यांना राजकारण करायचं, त्याच्यानंतर फार वेळ आहे तेव्हा यांनी ती जाहीर भाषण करावी, आता ती करायची गरज नव्हती। कार्यक्रम होता हा शासकीय कार्यक्रम होता, पण प्रशासनानं हा सर्व राजकीय कार्यक्रम करून घेतला आणि याचं दुःख मला नाही, सर्व जामनेर तालुका वासियांना एवढं दुःख झालंय की हा शासकीय कार्यक्रम असताना याला फक्त एक विशिष्ट पार्टीचं विशिष्ट नेत्यांचं फोकस करून आणि त्याचं उद्घाटन करण्यात आलं, तर जामनेरची जनता फार या प्रकरणामुळे दुःखी आहे आणि या दुःखाचा फटका येणाऱ्या इलेक्शन मध्ये जरूर भेटेल, कारण जनता ही सर्वमान्य जनता आहे आणि जनतेचं मन दुखवलं, कोणी राजा पण असला त्याचा रन करायला जनतेला वेळ लागत नाही आणि ह्या कार्यक्रमात
बौद्ध समाजाची जनता असो, मुस्लिम समाजाची, जैन समाजाची, कारण शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजाचे, हे कोणाची जागीर नाही. परंतु आज राजकीय कार्यक्रम निदान विशिष्ट लोकांना बोलवले गेलं, त्यामुळे जनतेचे मन फार दुखवलेले आहे. याचे दुष्परिणाम फार लांबपर्यंत चालतील आणि याचे भोग भोगावे लागतील. त्यालाच विरोध म्हणून आम्ही आज हे केलं ना. आणि ते सांगतोय आम्ही की हा सार्वजनिक कार्यक्रम होता, प्रशासन नगरपालिकेवर आहे, तर त्यांनी जाहीर सर्व जामनेरकरांना तालुकावासियांना आवाहन करायला पाहिजे होतं. लाऊडस्पीकर वेळेवर पण कार्यक्रम ठरला तरी लाऊडस्पीकर थ्रू लोकांना जनतेला आवाहन करायला पाहिजे होतं. इलेक्ट्रिक मीडियाच्या हिशोबाने आवाहन करायला पाहिजे होतं की बा अशी असा उद्घाटन सोहळा आहे, आपण सर्व जनतेने यावं म्हणून. ते झालं नाही. सर्व पक्षीय सर्व जाती धर्माच्या लोकांनीच यायला पाहिजे होतं. जर सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध मारवाडी सर्व समाजाचे लोक तिथे आले असते. परंतु आज विशिष्ट पार्टीचा कार्यक्रम समजून आणि विशिष्ट लोकांचा कार्यक्रम समजून त्यांनी तो कार्यक्रम केला. परंतु आम्ही जनता म्हणून आम्ही आज आमचा कार्यक्रम म्हणूनच आज आम्ही हा निर्णय घेऊन आज बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षांच्या दिवशी शुभ दिवसाचा आम्हाला परमेश्वराचं बघा योगायोग. आज आम्हाला किती शुभ दिवस भेटला की बाबासाहेबांच्या दीक्षाच्या दिवशी आम्हाला बाबासाहेबांना हार अर्पण व त्यांचे दर्शन घेण्याचे योग लाभले. त्याबद्दल मी खरंच सर्व जनतेचे व सर्व तालुकावासियांचे फार फार आभार मानतो व सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, परंतु ते एक विशिष्ट पार्टीला धरून झालं. तरी हे नगरपालिकेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा आहे, तर माननीय सीओ साहेबांनी जाहीर सर्व जामनेरवासियांना तालुक्यावासियांना आवाहन करायला पाहिजे होतं की बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज कोण्या एका व्यक्तीचे, कोण्या एका पार्टीचे, कोण्या एका पक्षाचे नाही, तर सर्वसामान्य जनतेचे आहे. म्हणून यांनी जर असं आव्हान केलं असतं तरी आम्ही सर्वसामान्य जनता ही पण आलेल्या सर्व मंत्रीगणांचं, आपल्या तालुक्यातील मंत्र्यांचं, सर्वांचं स्वागत आम्ही जनतेतर्फे या मंत्र्यांचं केलं असतं. कारण हा जो कार्यक्रम आहे हा महापुरुषांचा कार्यक्रम आहे, हा राजकीय कार्यक्रम नाही. परंतु तेच मंत्री, तेच स्वागत आणि तेच महामंत्री असा हा प्रकार झाला. म्हणून आम्ही आज आम जनता, सर्वसाधारण जनता जाऊन आणि बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला व त्यांना वंदन केलं आणि दसऱ्यानिमित्त सर्व तालुकावासियांना फार फार शुभेच्छा देतो व माननीय जामनेर तालुक्याचे सीओ यांना जाहीर आवाहन करतो की जनतेच्या पैशातून केलेल्या कामाची आपण जाहिरात सर्व गावात करावी, सर्वसामान्य जनतेला करावी अशी मी त्यांना विनंती करतो. कारण हे काही कोणा एकाचा पैसा नाही, हा सर्व मान्य जामनेरकरांचा पैसा. आपण छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याला, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्या नगरपालिकेतून, शासनातून पैसे खर्च केलेले, तरी शासनाचे पैसे जनतेच्या करातून जमा होतात. म्हणून सर्व जनतेला हे आव्हान करायला पाहिजे होतं आणि आलेल्या मंत्र्यांचं, सर्व आपल्या तालुक्याचे मंत्री गिरीश महाजन यांचंही, फडणवीस साहेबांचं, आपले उदयनराजे महाराज या सर्वांचं स्वागत आम्ही जनतेतर्फे केलं असतं. कारण हा सर्वमान्य, इथे कोणतंही राजकीय आखडा न करता सर्वमान्य हा कार्यक्रम होता. म्हणून सर्वमान्यासारखा तो व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि आपण तालुक्यावासियांना सर्वांना फार फार शुभेच्छा देतो. माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.